त्यांनी दिले मी घेतले ना दादा. माझं नाव सुधीर सुर्वे आहे. मी या हेल्मेटमुळे मास्क खाली जातो आता. हा असं होतं त्याच्यामुळे एवढाच होता फक्त. त्यांनी साईटला घेतला मला, आधी 200 रुपये फाईन सांगितली. मी बोललं तेवढे नाही पैसे आता सध्या माझ्याकडे, तर तो लायसन्स जप्त करत होते. लायसन्स जप्त करायच्या नंतर मला बोलतो 200 रुपयाचे 100 रुपये द्या मी सोडून टाकतो. एवढाच बोलत आणि त्यांनी 100 रुपये घेतले आणि याच दोन नोट आहेत 50-50 त्या मला त्यांनी आता परत दिल्या. 100 रुपये घेतले अर्धे, त्याची पावती नाही दिली आणि आता साहेब भेटल्याच्या नंतर ते परत दिले. मी काय बोललो 100 रुपये तुमच्याकडे येत नाही, 100 भरा आणि वापस जातानाही 100 देऊन जा. नाही नाही पावती कुठे आहे मग? तुम्ही आल्यावर पावती देईन ना म्हणला. यांना मी बोललो 200 रुपये भरा देतो पावती. पावती कशी देणार सर? मी 100 रुपये माझ्या खिशातले भरून नाही देणार ना. मी सुनील नेवरेकर. मी आता माझ्या सोसायटीच्या गेटवरती पाम एकर गव्हाणपाडा ईस्ट हरिओमच्या समोर तिथे काही अनऑथोराइज मुंबई महानगरपालिकेने अपॉइंट केलेले काही लोक आहेत, ती मास्कच्या अनुषंगाने काही लोकांना फाईन मारत आहेत आणि फाईन मारत असताना महिलांना वेगळा नियम लावत आहेत. महिला असतील त्यांना जाऊ द्या, पुरुष असतील तर त्यांचा नियमानुसार 200 रुपये फाईन आहे त्यांचा. 100 रुपये घेऊन ते आपल्या हिशोबाने त्यांना सोडत आहेत. त्यांचा व्हिडिओ क्लिपिंग आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे की हा सगळा जो गैरप्रकार चाललेला आहे त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे. महानगरपालिकेने त्यात लक्ष घातलं पाहिजे की अशी काही चुकीची मंडळी लोकांना अतिशय चुकीच्या पद्धतीने त्रास देऊन आपले पैसे उकळत आहेत. राजू हातकमकर, पामेकर सोसायटीमध्ये राहतो. अतिशय वेगळ्या पद्धतीने फाईन मारत आहेत आणि चुकीच्या पद्धतीने. ज्यांना राईट्स दिले आहेत ते इथे कुठेही उपस्थितच नाही आहेत. आज ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे त्या माणसाकडे कुठलाही ॲपच नाही आहे. जो स्कॅन केल्यानंतर लगेच कळलं पाहिजे ना. हां आणि तो ॲडजस्टमेंट करतो, 100 रुपये घेतो 200 ऐवजी. हे कसं काय पब्लिकने मान्य करायचं? आणि दुसरी गोष्ट, जर त्यांच्याशी आम्ही फोनवरती बोलल्यानंतर तो म्हणतो या माणसाशी बोला, त्या माणसाशी बोला, त्या माणसाचा नंबर दे, तर तो नंबर द्यायला पण ऐकायचे आहेत ते व्हॅलिड नाही आहेत. कारण आता रेल्वेमध्ये, आता तुम्ही पेपरात वाचलं असेल तर रेल्वेला बरेच ID पकडलेले आहेत फ्रॉड म्हणून. मग ह्यांना कसं काय मानायचं आम्हाला? बरं आज त्यांना जो ओरिजिनल BMC जे हे वापरत आहेत, पावती वापरत आहेत, त्याच्यावरती त्यांच्या ह्याचा स्टॅम्प आहे, कॉन्ट्रॅक्टरचा स्टॅम्प आहे, त्यात सगळं आणि काहीच नाही यांच्याकडे. बरं ह्यांचं हे सॅनिटाईज केलं आहे की नाही ना, किंवा यांचं टेम्परेचर मेड आहे, कोणी को बघायचंय? सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना ती. लोकांना तुम्ही भेटीस धरताय तर स्वतः पण तेवढी जबाबदारी केली पाहिजे ना. Thank you.